हेलो एंड वेलकम बैक टू द वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. माय सेल्फ सचिन सर फ्रॉम विद्या मंदिर आईआईटी एंड मेडिकल एकेडमी इस्लामपुर महाराष्ट्र. वी आर डिस्कसिंग अबाउट द चैप्टर प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशंस एंड नाउ वी विल टॉक अबाउट द पेडिग्री एनालिसिस. इन द पेडिग्री एनालिसिस देर आर सर्टन थिंग्स विच वी शुड रिमेंबर हाउ दीज डिसऑर्डर्स आर रिप्रेजेंटेड बाय the male and female individuals and in what conditions they do not show these disorders that we can study with the help of this chart. Pedigree analysis मध्ये आपण आज हा चार्ट स्टडी करणार आहे की ज्या चार्टच्या आधारे एखादा मेल इंडिव्हिज्युअल अफेक्टेड आहे किंवा नाही, एखादा फिमेल इंडिव्हिज्युअल अफेक्टेड आहे किंवा नाही आणि त्याचा पॉसिबल जीनोटाइप काय असेल वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये, जसं की ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर, ऍटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर, सेक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर आणि सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे चार टाइप्सचे आपण डिसऑर्डर्स इथे सांगतोय. एक म्हणजे ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर, ADD असं लिहिलंय बघा, ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर ऑर ऍटोझोमल डॉमिनंट ट्रेट. ऍटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट, ऍटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट. एक्स लिंक्ड डॉमिनंट ट्रेट आणि एक्स लिंक्ड रिसेसिव्ह ट्रेट. हे या चार्ट मध्ये आपण या रोज मध्ये चार वेगवेगळ्या कंडिशन्स घेतल्या, ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर ऑर ऍटोझोमल डॉमिनंट ट्रेट, ऍटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट, एक्स लिंक्ड डॉमिनंट ट्रेट आणि एक्स लिंक्ड रिसेसिव्ह ट्रेट. या कॉलम मध्ये आपण इंडिव्हिज्युअल्स दिलेत, अर्थातच इथं हॉलो स्क्वेअर आहे म्हणजेच हा इंडिव्हिज्युअल मेल आहे आणि तो अनअफेक्टेड आहे, त्या ट्रेटने अफेक्ट झालेला नाही. हा जो इंडिव्हिज्युअल आहे तो स्क्वेअरने दाखवलाय म्हणजे मेल आहे आणि स्क्वेअर हा आपण इथं डार्क केलाय, फुल स्क्वेअर आहे म्हणजेच तो अफेक्टेड आहे. This will be unaffected female, affected female. Unaffected male, unaffected female, affected female. आता या conditions मध्ये त्यांचे genotypes कसे होतील ते आपल्याला इथं बघायचं आहे. सपोज दोन जीन्स आहेत, ए कॅपिटल ए आणि स्मॉल ए. कॅपिटल ए डॉमिनंट अलील आहे, स्मॉल ए रिसेसिव्ह अलील आहे. तर ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर या डिसऑर्डरसाठी हा मेल अनअफेक्टेड जर असेल तर याचा जीनोटाइप काय? ऍटोझोमल डॉमिनंट या डिसऑर्डरसाठी हा जर अनअफेक्टेड असेल, त्याला अफेक्ट झालेला नाही, तो डिसीज नाही, तर याचा जीनोटाइप काय? कॅपिटल ए येऊ शकणार नाही कारण ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर आहे. कॅपिटल ए जर घेतला तर हा अफेक्टेड होईल पण हा अनअफेक्टेड आहे. कॅपिटल ए स्मॉल ए हाही घेऊ शकणार नाही कारण कॅपिटल ए डॉमिनंट अलील आहे, हा अफेक्टेड होईल. मग जर हा अनअफेक्टेड असेल तर याचा जीनोटाइप होईल स्मॉल ए स्मॉल ए. ऍटोझोमल डिसऑर्डर आहे, ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर, तर हाच जीनोटाइप इथं या फिमेल मध्ये सुद्धा असेल स्मॉल ए स्मॉल ए. इथं सेक्सशी काहीच रिलेशन नाही, ऍटोझोमशी रिलेशन आहे, त्यामुळे जो मेल अनअफेक्टेड मेलचा जीनोटाइप आहे तोच जीनोटाइप फिमेलचा असणार आहे. म्हणजे जेव्हा स्मॉल ए कंडिशन असते, दोन रिसेसिव्ह अलील असतात, तेव्हा ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसणार नाही, ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसणारच नाही. जर समजा दोनही अलील्स कॅपिटल असतील तर मात्र ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसेल. आता दोन्ही असण्याची गरज आहे का? असले तरी डिसऑर्डर दिसणारच आहे. जर हे दोन्ही डॉमिनंट नसतील, एक डॉमिनंट असेल एक रिसेसिव्ह असेल, तरी सुद्धा ही डिसऑर्डर दिसणार आहे कारण हा रिसेसिव्ह आहे, हा त्याचं एक्सप्रेशन एक्सप्रेस करणार आहे. म्हणजे होमोझायगस डॉमिनंट कंडिशन किंवा हेट्रोझायगस कंडिशनला ऍटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसते.
हा इंडिव्हिज्युअल अफेक्टेड होते. मग इथं सुद्धा कॅपिटल ए स्मॉल कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए स्मॉल ए या कंडिशन्स मध्ये ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसणार आहेत. एक तर होमोझायगस डॉमिनंट किंवा हेटरोझायगस, होमोझायगस डॉमिनंट और हेटरोझायगस. होमोझायगस रिसेसिव्ह जर असेल तर ऑटोसोमल डिसऑर्डर दिसत नाही. होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन असेल तर ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर दिसत नाही. मग ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आता कधी दिसेल? ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर रिसेसिव्ह अलील जीन डिसऑर्डर कॉज करणार आहे. रिसेसिव्ह अलील कॉजेस डिसऑर्डर. मग जर रिसेसिव्ह अलील डिसऑर्डर कॉज करत असेल तर रिसेसिव्ह अलील कुठे लिहावे लागतील आपल्याला? या कॉलम मध्ये इथं लिहावे लागतील. स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए त्या रिसेसिव्ह अलील मुळे ही डिसऑर्डर मेल मध्ये असेल. त्या रिसेसिव्ह अलील मुळे होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशनला ही डिसऑर्डर येत असेल. मग रिसेसिव्ह ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर कधी दिसणार नाही, अनअफेक्टेड कधी दिसणार नाही, जर तो कॅपिटल ए जीनोटाइप असेल, दोन अलील होमोझायगस डॉमिनंट असतील किंवा हेटरोझायगस कंडिशन मध्ये. सिमिलर कंडिशन इथं असेल, कॅपिटल ए होमोझायगस डॉमिनंट कंडिशन किंवा हेटरोझायगस कंडिशन, या कंडिशन मध्ये रिसेसिव्ह डिसऑर्डर दिसणार नाही. या कंडिशन मध्ये रिसेसिव्ह डिसऑर्डर दिसणार आहे. म्हणून ह्या अनअफेक्टेड मेलचा जीनोटाइप कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए स्मॉल ए, अफेक्टेड मेलचा जीनोटाइप स्मॉल ए स्मॉल ए, अनअफेक्टेड फिमेल कॅपिटल ए कॅपिटल ए और कॅपिटल ए स्मॉल ए, आणि अफेक्टेड फिमेल स्मॉल ए स्मॉल ए असा जीनोटाइप असेल. याचप्रमाणे आपल्याला सेक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर्स, सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर किंवा एक्स लिंक्ड डॉमिनंट एक्स लिंक्ड रिसेसिव्ह याचा अंदाज बांधायचा आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया की मेल फिमेलचे सेक्स क्रोमोझोम्स लिहू. सेक्स क्रोमोझोम मेल फिमेल मध्ये कोणते असतात? हा मेल आहे सेक्स क्रोमोझोम एक्स वाय, हा मेल आहे सेक्स क्रोमोझोम एक्स वाय एक्स वाय एक्स वाय. ही फिमेल आहे, ह्या दोनही फिमेल्स आहेत, त्यामुळे एक्स 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 हे सेक्स क्रोमोझोम्स लिहिले. एक्स लिंक्ड डॉमिनंट डिसऑर्डर अनइफेक्टेड इंडिव्हिज्युअल असेल तर इथं रिसेसिव्ह अलील येणार. एक्स लिंक्ड डॉमिनंट आहे तर रिसेसिव्ह अलील येईल म्हणजे स्मॉल ए. हा अफेक्टेड आहे, डॉमिनंट ट्रेट आहे, त्यामुळे इथं कॅपिटल ए येईल. एक्स स्मॉल ए वाय एक्स लिंक्ड डॉमिनंट अनअफेक्टेड, एक्स कॅपिटल ए वाय एक्स लिंक्ड अफेक्टेड, डॉमिनंट डिसऑर्डर आहे अफेक्टेड. ही फिमेल आहे, ही कधी अनअफेक्टेड असेल? जर या दोनही क्रोमोझोम्स वरती कॅपिटल ए अलील्स असतील किंवा एका क्रोमोझोम वरती एक्स कॅपिटल ए दुसरा स्मॉल ए असेल, म्हणजे होमोझायगस डॉमिनंट डॉमिनंट डिसऑर्डर आहे डॉमिनंट, त्यामुळे डॉमिनंट अलील डिसीज कॉज करतोय किंवा तो ट्रेट डिफाइन करतोय. इथं जीनोटाइप येतील एक्स स्मॉल ए स्मॉल ए एक्स स्मॉल ए एक्स स्मॉल ए, हीच इथं येणार आहे कंडिशन. फक्त हा मेल आहे ही फिमेल आहे, त्यामुळे एक एक्स आला. इथं कंडिशन असेल एक्स कॅपिटल ए एक्स कॅपिटल ए और एक्स कॅपिटल ए एक्स स्मॉल ए, या कंडिशन मध्ये हा ही इंडिव्हिज्युअल अफेक्टेड असेल. आता इकडे बघूयात एक्स लिंक्ड रिसेसिव्ह
अनअफेक्टेड आहे म्हणजे इथं कॅपिटल ए येणार, इथं स्मॉल ए येईल. या कंडिशनला एक्स कॅपिटल ए और एक्स स्मॉल ए आणि इथे येईल एक्स स्मॉल ए. बघा सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स आहेत, विशेषतः एक्स लिंक्ड डॉमिनंट, एक्स लिंक्ड रिसेसिव्ह. डॉमिनंट कंडिशन मध्ये जर इथे डॉमिनंट आलेला असेल तर तो अफेक्टेड होईल, पण हा अनअफेक्टेड आहे ना, त्यामुळे स्मॉल ए येणार, एक्स स्मॉल ए वाय. आणि फिमेल आहे, मेल आहे हा, याच्यामध्ये एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, ती कधी दिसेल जर स्मॉल ए असेल तर, पण हा अनअफेक्टेड आहे म्हणून तो कॅपिटल ए घेतला. हा अनअफेक्टेड आहे त्यामुळे स्मॉल ए, इथं हा अनअफेक्टेड आहे कॅपिटल ए, कारण डिसऑर्डर आहे रिसेसिव्ह, डिसऑर्डर आहे डॉमिनंट, त्यामुळे डॉमिनंट आला की अफेक्टेड होणार आहे म्हणून तो इथं घेतलाय. हा डॉमिनंट आलाय तो अफेक्टेड, रिसेसिव्ह आलेला आहे म्हणून हा अफेक्टेड. इथं व्यवस्थितपणे लिहूया एक्स स्मॉल ए वाय. या कंडिशनला ही फिमेल आहे, फिमेल मध्ये दोन एक्स क्रोमोझोम्स असतात, एक्स एक्स दोन एक्स क्रोमोझोम. जर इथं कॅपिटल ए असतं तर ती अफेक्टेड असती, पण ती अफेक्टेड नाही, अनअफेक्टेड आहे म्हणून स्मॉल ए. आणि ही अफेक्टेड आहे म्हणजे कॅपिटल ए किंवा कॅपिटल ए स्मॉल ए, हेटरोझायगस कंडिशन मध्ये जसं इथं घेतलं होतं त्याप्रमाणे हे घेतलंय, किंवा इथं घेतलं होतं त्याप्रमाणे इथं घेतलंय. आता या बाबतीमध्ये इथं एक्स कॅपिटल ए अनअफेक्टेड, कारण रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, रिसेसिव्ह अलील जीन डिसीज कॉज करतोय, आणि एक्स स्मॉल ए. ओके, सो दिस इज द चार्ट विच रिप्रेझेंट अस हाऊ द जीनोटाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विच आर अफेक्टेड और नॉट अफेक्टेड बाय डॉमिनंट और रिसेसिव्ह अलील्स.